कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने एवढी का लावली वाट। आपलं नेमकं चुकलं काय? पहिल्या लाटेतून आपण काहीच धडा घेतला नाही का? आता तिसऱ्या लाटे आधी तर सावध होणार का? कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात अक्षरशः खेळ चालवलाय। कोरोनाच्या पहिल्या लाटेतच कोरोनाच्या अँटीबॉडी आणि हर्ड इम्युनिटी तयार होईल आणि दुसरी लाट येणार नाही असा बऱ्याच जणांचा अंदाज होता, पण घडलं नेमकं उलट। बनारस हिंदू विद्यापीठात सध्या यासंबंधीचा अभ्यास सुरू आहे। कोरोना होऊन गेल्यावर 6 महिने तरी अँटीबॉडीज राहतील असा अंदाज होता, पण त्या 3 महिन्यातच संपून गेल्याचं लक्षात आलं। या अभ्यासादरम्यान 14 जिल्ह्यांमध्ये अँटीबॉडीज तपासण्या आल्या। वाराणसीमध्ये ज्यांना कोरोना होऊन गेलाय त्यांच्या अँटीबॉडीज पुन्हा तपासण्यात आल्या, तेव्हा धक्कादायक निष्कर्ष समोर आलाय। फक्त 60% लोकांमध्ये अँटीबॉडीज शिल्लक होत्या। दुसरं महत्वाचं कारण म्हणजे पहिल्या लाटेनंतर लसीकरण वेगानं व्हायला हवं होतं, ते झालं नाही। भारतामध्ये जो लसीकरणाचा वेग आहे तो खूप कमी पडतोय। ह्या सर्व लोकांना जर वेळेतच आत्तापर्यंत लसीकरण झालं असतं तर कदाचित ह्या लोकांना पुन्हा कोरोनाची लागण झाली नसती। त्याचबरोबर तिथला मृत्यूदर आणि एकूण साथीचं प्रमाण हे सुद्धा नियंत्रणात आणता आलं असतं। कोरोनाच्या बदलत्या स्वरूपामुळे अँटीबॉडीज किती काळ राहतील याबद्दल ठोस कुणीच सांगू शकणार नाही, त्यामुळे कोरोनाच्या सगळ्या नियमांचं पालन करावंच लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिसऱ्या लाटेआधी जास्तीत जास्त लसीकरण करावं लागेल, तर तिसऱ्या लाटेतला विध्वंस कमी होईल। ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई। छत्रपतींचा विचार म्हणजे उद्या मुंबईत लसीकरण होणार नाही। चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे लसीकरण रद्द करण्यात आलंय, तर 18 ते 20 मे दरम्यान 60 वर्षांवरील लोकांना लस देण्यात येणार आहे। पूर्व नोंदणी नको, थेट लसीकरण केंद्रावर येण्याचं आवाहन करण्यात आलंय। नांदेडमध्ये लसीकरणाच्या रांगेत उभं राहण्यावरून ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाद झाला। कौठा येथील मनपाच्या रुग्णालयात लसीकरणासाठी रांग लागली होती। एका ज्येष्ठ नागरिकानं रांग तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला। यावरून झालेल्या वादात ज्येष्ठ नागरिकाला धक्काबुक्कीही करण्यात आली। पुन्हा वादाचे प्रसंग घडू नयेत यासाठी टोकन पद्धतीनं लसीकरण सुरू करण्यात आलं। लाल मातीतली कुस्ती म्हणजे